नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 4 ऑक्टोबर शुक्रवार सकाळच्या 7 वाजलेले आहेत. आत्ता सध्या आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, काल दिवसभर उजनी धरण व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात सरासरी 13.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग मात्र कायम राहिलेला आहे. आत्ता साध्या आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 6,987 क्युसेक पाण्याची आवक होत असून उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा 122.29 TMC एवढा झालेला आहे. तर त्यापैकी उजनी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा हा 58.64 TMC एवढा झालेला आहे. आत्ता साध्या आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 109.45% एवढा झालेला आहे. दर्शको, उजनी धरण परिसरात 1 जूनपासून आज तागायत 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून लवकरच परतीचा पाऊस महाराष्ट्रातून परतण्याची चिन्हही दिसत आहेत. आता सध्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये 35 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे. तर दहीगाव उपसा सिंचनमधील विसर्ग हा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही 1,000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून बोगद्यामधील विसर्गही पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. उजनी धरणामधून ऊर्जानिर्मितीसाठी 1600 क्युसेक पाण्याचा वापर होतोय. तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 10,000 क्युसेकचा विसर्ग हा कायम असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 11,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. दर्शको, येणाऱ्या 8 तारखेपर्यंत हा परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं असून त्यानुसार आपण शेतीच्या कामांचं नियोजन करायचं आहे. दर्शको, आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.